तुरुंगामध्ये असणारे छगन भुजबळ हे रोज आजारी पडायचे आणि अतिशय म्हणजे ते काकुळतीला यायचे आणि ते त्यांना रोजच उपचाराची गरज होती. परंतु आताचे जे छगन भुजबळ आहे ही सो फिट म्हणजे जे ते एवढे फिट आहेत की कधी आता कुठे बातमी अशी ऐकली नाही आम्ही की ते त्यांच्या छातीत दुखत आहे किंवा त्यांचा पाय सुजला आहे अथवा त्यांना खांद्याचा त्रास झाला आहे अथवा आणखीन काही त्रास झाला आहे. म्हणजे जेलमध्ये गेल्यानंतर शेवटी जेल ही कोणाच्याही नशिबामध्ये येता कामा नाही. जेल हा अतिशय म्हणजे ती नर्क आहे. परंतु त्या ठिकाणी जाऊन काही लोकांना माहीत आहे टॅक्टिस कशा पद्धतीत म्हणजे 8 दिवसात लोक आजारी पडतात, छातीत दुखतात, आणखीन काय होतं, बरंचसं काय काय होतं आणि मग ते कारण दाखवून ते सहानुभूती लोकांची मिळवायची, नेत्यांची मिळवायची, पक्षाची मिळवायची आणि बेलआउट व्हायचं अशा पद्धतीने त्यांनी त्यावेळेला केलं. परंतु आता ते फिट दिसत आहेत. त्यावेळेला देखील माननीय पवारसाहेबांनी त्यांना मदत केली पाहिजे, मला उशीर होतो आहे त्याबद्दलची ते नाराजी बोलून दाखवायचे की जर मला त्या ठिकाणी माझा लवकर जामीन झाला नाही तर मला वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल अथवा काहीतरी करावं लागेल अशा पद्धतीची ब्लॅकमेलिंग देखील ते त्यावेळी करताना म्हणजे आम्ही पाहिलेली आहे. मला सांग कसं काय ब्लॅकमेल मी करणार आणि ब्लॅकमेल काय केलं असेल तर पवारसाहेबांनी सांगावं. त्याचं काय तो काय बोलतो त्याच्यावर तुम्ही आणखी हे सर्व चालवत आहात. मी आजारी होतो तर आजारी होतोच आणि नव्हतं असं वाटतं आहे तर अजूनही जे जे हॉस्पिटलमध्ये बॉम्बे हॉस्पिटलमध्ये केईम हॉस्पिटलमध्ये जाऊन ते कागदपत्र तपासा ना आम्ही किती आजारी होतो. एकदा तर बेशुद्ध असताना मला माहीतच नाही कधी हॉस्पिटलमध्ये नेलं. दुसऱ्या वेळेला पॅनक्रियाचा मोठा म्हणजे त्याच वेळेला पर्रीकर साहेब गोव्याचे त्यांना पण ते आणि त्याच्यामुळे तर आम्ही तर म्हटलं आपलं आता काम संपलेलं दिसतं आहे. पण केईमच्या डॉक्टरांची कृपा की त्यांनी ज्या सगळ्यांनी मिळून आम्हाला जीवदान दिलं तर त्याच्या आणि बरं ब्लॅकमेल कसं काय काय करणार. हां एक जरूर आहे की आपण बाहेरच्या संदर्भ बघावं काहीतरी प्रयत्न करा. घरच्या लोकांना सांगतो आपण अरे साहेबांना जाऊन सांगा की बा असं असं आहे त्यात काय आहे ना. मदत तर आपण मागत असतो, आपण वकिलांची मदत मागत असतो, आपण आपल्या पक्षाच्या नेत्यांची मदत मागत असतो, त्याच्यामध्ये चूक काय आहे. त्याचा अर्थ ब्लॅकमेल करणं ह्या ब्लॅकमेल शब्दाचा अर्थ कदाचित त्या रमेश कदम यांना माहीत नसावा.